एक अत्यंत धक्कादायक बातमी. थोर समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉक्टर विकास आमटे यांची कन्या डॉक्टर शीतल आमटे यांनी आज सकाळी आत्महत्या केली. आनंदवनामध्ये त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं आयुष्य संपवलं. आनंदवनात आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. आनंदवनाच्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या काम करत होत्या. कौटुंबिक कलहातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. कोण होत्या डॉक्टर शीतल आमटे? डॉक्टर शीतल आमटे यांचा जन्म वरोऱ्यातच झाला. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी डॉक्टरकी केल्यानंतर त्या आनंदवनात आपले वडील डॉक्टर विकास आणि डॉक्टर भारती यांच्यासोबत समाजसेवा कार्यात सहभागी झाले. महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून त्यांनी विविध नवीन प्रकल्प हाती घेतले होते. त्यांचे बंधू कौस्तुभ हे सीए असल्यामुळे ते आनंदवनाचं अकाउंट आणि इतर व्यवहार सांभाळत होते. डॉक्टर शीतल यांनी टेक महिंद्रा फाउंडेशनकडून आर्थिक मदत मिळून आनंदवनातल्या शाळातील विद्यार्थ्यांना मोफत भोजन सुरू केलं होतं. आनंदवनात सोलार ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यासाठी त्यांनी सोलार ऊर्जेचे पॅनलही बसवले होते. याच प्रकल्पातून त्यांना असोसिएशन ऑफ एनर्जी इंजिनियरतर्फे 2016 नाविन्यपूर्ण ऊर्जा प्रकल्पाचं बक्षीसही मिळालं होतं. महारोगी आदिवासी आणि त्यांच्या मुलांसाठी तांत्रिक शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी आणखीनही काही प्रकल्प सुरू करण्याचा मानस जाहीर केला होता. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2016 डॉक्टर शीतल आमटे यांना यंग ग्लोबल लीडरचा पुरस्कार दिला होता. त्यांना संयुक्त राष्ट्रातर्फे नाविन्यपूर्णतेच्या दूत म्हणूनही निवडलं गेलं होतं. काय होती कलहाची पार्श्वभूमी? मागच्याच आठवड्यात महारोगी सेवा समितीमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप शीतल आमटे यांनी केला होता. डॉक्टर विकास आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांनी एक संयुक्त पत्रक प्रसिद्ध करून शीतल आमटे यांचे आरोप फेटाळले होते. महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून जगप्रसिद्ध असं आनंदवन, लोकबिरादरी प्रकल्प, सोमनाथ इत्यादी प्रकल्प राबवले जातात. डॉक्टर शीतल आमटे यांच्याकडे आनंदवनाची जबाबदारी होती. डॉक्टर विकास आणि डॉक्टर प्रकाश हे महारोगी सेवा समितीमध्ये सचिव आणि सहसचिव म्हणून कार्यरत होते, तर डॉक्टर शीतल या मुख्य कार्यकारी अधिकारी होते. महारोगी सेवा समितीमधील विश्वस्त हे प्रामुख्याने आमटे परिवारातलेच होते. काही आठवड्यांपूर्वी डॉक्टर शीतल यांनी एक व्हिडिओ तयार केला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आमटे कुटुंब आणि महारोगी सेवा समितीच्या गैरव्यवहाराबाबत आरोप केले होते. हा व्हिडिओ अवघ्या काही तासात त्यांच्या समाज माध्यमावरील अकाउंटवरून डिलीटही करण्यात आला होता. तेव्हापासूनच आमटे कुटुंबातला कलह आणि आनंदवनात सुरू असलेला प्रकार हा माध्यमांमधला तसेच सामाजिक क्षेत्रातला चर्चेचा विषय झाला होता. या व्हिडिओ नंतर आमटे कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने प्रतिक्रिया दिली नव्हती. 24 नोव्हेंबरला महारोगी सेवा समितीच्या लेटर हेडवर एक संयुक्त पत्रक समाज माध्यमात प्रसारित झालं होतं. त्या पत्रकावर 22 तारीख होती, पण ते पत्र जारी करण्यात आलं 24 नोव्हेंबरला. या पत्रकावर डॉक्टर विकास, त्यांची पत्नी आणि डॉक्टर शीतल यांची आई डॉक्टर भारती, डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्यात डॉक्टर शीतल आमटे या मानसिक तणावाने ग्रस्त आहेत, डॉक्टर शीतल यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत असं पत्रकात म्हटलं होतं. या पत्रकानंतर लगेचच डॉक्टर शीतल आणि त्यांचे पती गौतम करजगी यांनीही एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं. त्यात आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यावर ठाम आहोत, योग्य वेळी आम्ही सर्व माहिती जनतेसमोर ठेवू, आम्ही आमचे आजोबा बाबा आमटे आणि आजी साधना आमटे यांनी केलेल्या संस्कार आणि मूल्याच्या आधारे आमच्या चिंतेचं समर्थन करत आहोत. माध्यमांनी आमच्या वतीने कोणाचेही विधान परस्पर प्रकाशित करू नये अशी विनंती डॉक्टर शीतल आमटे यांनी आपल्या पत्रकात केली होती. नक्की वाद काय होता? असं म्हणतात की डॉक्टर शीतल आणि त्यांचे बंधू कौस्तुभ यांना आनंदवन आणि सोमनाथवर नियंत्रण हवं होतं. याच ईर्षेतून कौटुंबिक वाद सुरू झाला. डॉक्टर शीतल यांनी कौस्तुभच्या कारभारावर टीका केली आणि महारोगी सेवा समितीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर कौस्तुभ यांनी 5 वर्षांपूर्वी राजीनामा दिला होता. कौस्तुभच्या राजीनाम्यानंतर डॉक्टर शीतल यांनी डॉक्टर विकास आमटे यांच्यासोबत जुन्या मंडळींना समितीमधून बाहेर काढलं. त्यामुळे डॉक्टर शीतल आमटे या आनंदवनाचा कारभार एखाद्या खासगी कंपनीसारखा करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता. डॉक्टर शीतल यांनी हे आरोप फेटाळले होते. आनंदवनाच्या कारभारात काळानुरूप थोडेसे बदल करणं गरजेचं होतं. त्या बदलांना कॉर्पोरेट कारभार म्हणता येणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. आनंदवन आणि सोमनाथला डॉक्टर शीतल आमटे आणि त्यांचे पती हे एकाधिकारशाहीपणे राबवत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता. तो आरोपही त्यांनी फेटाळला होता. हा कौटुंबिक वाद नंतर ज्येष्ठांच्याही हाताबाहेर गेला. 29 ऑक्टोबरला समितीच्या एका ऑनलाईन मीटिंगमध्ये समितीचे एक सदस्य नरेंद्र मिस्त्री यांनी डॉक्टर शीतल यांचे बंधू कौस्तुभ आमटे यांचं नाव समितीमध्ये पुन्हा सदस्यपदासाठी सुचवलं होतं. इथेच हे प्रकरण आमटे कुटुंबियांच्या हाताबाहेर गेलं. समितीमध्ये 7 सदस्य होते. ही संख्या 9 वर नेण्यात आली.
आणि कौस्तुभ यांनाही सदस्य बनवावं असा प्रस्ताव सादर करण्यात आला. पण डॉक्टर शीतल यांनी या प्रस्तावाला विरोध केला. या 7 सदस्यीय समितीमध्ये डॉक्टर विकास, डॉक्टर प्रकाश, दिंगत आणि डॉक्टर शीतल हे 4 सदस्य आमटे परिवारातले होते. डॉक्टर शीतल यांच्या विरोधानंतरही हा ठराव मंजूर करण्यात आला आणि कौस्तुभ यांना सदस्य करण्यात आलं. याचाच निषेध म्हणून त्यांनी एक व्हिडिओ तयार करून तो फेसबुकवर टाकला होता. नंतर 2 तासांनी तो व्हिडिओ काढून टाकण्यात आला होता. थोर समाजसेवक पद्मविभूषण डॉक्टर बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा येथे आनंदवनाची स्थापना केली होती. कुष्ठरोग यांना त्या काळी समाज वाळीत टाकत होता. त्यांच्या पुनर्वसनासाठी डॉक्टर बाबा आमटेंनी आनंदवनाची स्थापना केली होती. इथेच महारोगी सेवा समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे सीईओ पद हे 3 वर्षापूर्वीच निर्माण करण्यात आलं होतं आणि डॉक्टर शीतल आमटे या समितीच्या सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आनंदवनाच्या दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवत होत्या. बाबा आमटेंनी 1967 चंद्रपूर जिल्ह्यातल्या सोमनाथ इथे लोक बिरादरी हा प्रकल्प सुरू केला. तर 1973 गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा येथे कुष्ठरोगी आणि आदिवासीसाठी प्रकल्प सुरू केला. बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉक्टर मंदाकिनी, मुलं दिंगत आणि अनिकेत हेमलकसा प्रकल्पाची देखरेख करतात. तर वरोरा इथल्या आनंदवनाची जबाबदारी ही डॉक्टर विकास आमटे आणि त्यांची पत्नी आणि डॉक्टर शीतल आमटे यांच्याकडे होती. डॉक्टर शीतल या थोर समाजसेविका होत्या. मात्र आनंदवनातला कौटुंबिक कलह त्यांच्या मार्गातला अडसर ठरला. कोण चुकीचं कोण बरोबर यावर चर्चा करण्यापेक्षा एक तरुण आमटे कुटुंबातली 3ऱ्या पिढीतील एक उच्च शिक्षित व्यक्ती आता आनंदवनात दिसणार नाही याची खंत अनेकांना असेल. या व्हिडिओत इतकंच. तुम्ही आमचं लोकमतचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.